आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. वासराचा बळी दिला तर मग आपण खाणार? असं काय नाही करण मी सासूबाई, महाराजांची शपथ मला काही पण मालूम नाही ना. तुम्ही काय बघत उभे राहिले? हो जा ना, शोधन वासराले. भैताडासारखी कोणाची वाट बघून राहिले तुम्ही? या फुटकीची अगोरी विद्या सिद्ध व्हायले नको बाबा. अम्मे शेटकी झाली माझ्या घरात. झपा झपा झाला, कोणी पाहिलं तर बोंब होईल ना. जय काली महाकाली. हे पोट्टे भेटले असते थाय? पोट्टे तर धरले होते ना जी. स्वप्न आहे ना त्या पोट्ट्याले धरणं? त्या फळ्याचा आशीर्वाद आहे त्यांच्यावर. अघोरी बाबाजी, साधा सुद्धा समजू नका ना तुम्ही त्या खुळ्याले. तुले मोठा तांत्रिक मांत्रिक आहे ना. अरे आमच्या समोर टिकेन का थो? आम्ही पण स्मशान सिद्ध केल्यात ना मंत्र. तुम्हाला काय म्हणतच नाही ना आम्ही. वासराचा बळी दिला तर बघा, नामो निशाणच गायब होत ना. उघड्या नाकड्या बोवाच. चला झपा झपा चला, मग कोणतरी बघितलं तर. आयले घाबरून आयले? कोणी विचारत वेंको बशेटले? रान आईले बळी दिला का समध काम होतय. जय माता. चला चला. आता रे काय येऊन राहिले ना तिले. तुले काय समजते गा? पण दुखत असन ना तिले. स्त्रीच्या दुःखाची कल्पना तुले कशी करणार? स्त्रीच्या वेदना स्त्रीलेच कळते. बाण तो व्हायला अजून वेळ आहे. मी जरा झोपते. ए रखमा ऐक ना बाई, कायले शिवते कळा येऊन राहिले ना. तो बुवा काय बी सांगते, ग्रहण शिवायचं नसतं बाई, अमंगल राहते. आई जिथं महाराज असती तिथं अमंगल कसं राहील? गड गड गडात बोथे गुरुवाजने आहे ना. पण नंतर पण शिवू शकते ना रखमा, जीवाले जपायला पाहिजे ना. हा त्याची काळजी महाराजाने. काही मी आज बसून शिवते. हा महाराज समजायले तर हवं ना. हे पोट्टे होते कोठी? हो ना, राजच्याले घराकडे पण आले नाही ना पोट्टे. आणि चारही पोट्याची घरचे परेशान होऊन राहिली ना महाराज. पण माई निगराणी होती ना माय लेकरांवर. हो ना, बाबाजी महाराज आमच्या संगतीच होते ना. आणि आम्हाला भीती पण वाटली नाही ना. कसं आहे ना लेकरांनो, प्रत्येकाले ज्याले त्याले विचार करा लागते. दुष्ट प्रथा अंधश्रद्धा अट्टाहास नवस याले थारा द्यायले नको. देवाले समधी लेकर सारखीच राहते राजे हो. जमीन बाबळीले बी पोचते आणि आंबा फणसाले बी पोचते का नाही? पाणी वारा भेद करत नाही. पण माणूस तसा वागते, दुष्ट वृत्तीचा राहते ना माणूस. आता मले सांगा, दामोदरच वाईट व्हावं म्हणून नाथाने देवीले कोंबडी दिली तर नाथाची इच्छा पूर्ण होईन का? नाही होणार. वाईट विचार करान तर यश कस भेटन? आई आंबिली समधी लेकर सामान आहेत ना. आई एका लेकरासाठी दुसऱ्या लेकराचं वाईट काय लेकर असं करणारे? चूक वागून राहिले ना नाथा. तुम्ही कष्टानं मेहनतीनं जिद्दीनं भाग्य बदला ना. अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली वाळवी आहे, उधळी आहे. अशानं पोखरला जाईन ना समाज.
वाईट वृत्तीचा विरोध करा ना, त्यासाठी आधी स्वतः निर्मळ बना, सत्याच्या मार्गाने चाला, सन्मार्गाने चाला, पण त्यासाठी आधी तुम्हाला स्वतःले स्वच्छ व्हावं लागते ना। खरं बोलला जी महाराज, आम्ही प्रयत्न करू जी महाराज, आम्ही कोणाचंही वाईट चिंतणार नाही। हो ना, अंधश्रद्धेले आम्ही जवळच करणार नाही ना। आपण आपल्या स्वतःच्या कष्टाचं मेहनतीचं खावं, दुसऱ्याचं कायले ओढावं, कुठल्या बी निष्पाप जीवाची हत्या करून झण्याने कुठला बी देव कसा प्रसन्न होईन। आऊजी महाराज, पटले जी। तुम्ही असं करा, ओटी नारळ घ्या आणि राणाईच्या दर्शनाले लगोलग जा। ग्रहण काळात आई आंब्याची ओटी भरून झण्याने गावासाठी सुआरोग्य समृद्धी शांती मांगा। लेकरा बाळांवर तो कृपा राहू द्या म्हणा। आऊजी, तुमची आज्ञा मान्य आहे महाराज। चला लेकरांनो, कृष्ण जन्माले जा लागते ना। चला। गण गण गणनाथ बोते, गण गण गणनाथ बोते। चला राणाईली। हो हो, चला चला। रकमे, कळा वाढून राहिला ना तू ह्या वाल्या। आता शोध झाले ना, आता मुद्दाम कायले शिवाव ग्रहणात। आता महाराजांनी दिलेलं काम करायला नको। आता हे पाय झालंच। महाराज आले कि ते आले द्या। हा गण गण गणात बोलते। आणि सुनीला घेऊया। आणतो। आता कसं व्हायचं बाय, तुम्हाला समजेना झाले बघ। बाप्पा, आता तुमचे हात पाय कायले लटपटून राहिले। महाराज सगळं शुभ करतील ना। गण गण गणात बोलते। जय महाकाल। आपण येऊन काय फायदा, मालक थाले पाहिजे ना। पांड्या पण येत असेल ना मालकान सगळं। हो ना, पण काय लिहाय करून राहिले। ग्रहण काळ सुरू झाला ना वो, वेळेचा मुहूर्ताचा महत्व आहे की नाही। यायला तर पाहिजे ना। आता साठी गावात बोमाबोमच करतील ना, वासरू गोठ्यात नाही म्हटल्यावर शोधतीलच ना। सावकार असेच करतात ना, आपली मान तलवारीवरतीच ठेवते ना। गाववाले इथे आले शोधत तर मेलूच आपण। अबे, कुठे गेला तुमचा मालक? खूप चुप काम करा लागत नाही, आतापर्यंत काम होऊन जायला हवं होतं ना। ग्रहण लागलं काजी? हवास लागलं। तुमच्या सावकारासाठी थांबत का ते? जय महाकाली। गण गण गणात बोलते। चला देवाचं नाव घ्या, शिवाले डोळ्यासमोर असू द्या, जमल्यास महाराजांचं नामस्मरण करा, सूर्यनारायणाला आव्हान करा, सूर्यग्रहण आहे ना। हसाले काय झालं? आता बाबूजीले समजत नाही का? समज कायले सांगायला लागते असंच राहते हिचं पटर 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 पटर। अबे, हे पूजेला बसली ना का देवही अंग चोरून घेते, हिची पूजा कमी प्रवचनच जास्त राहते। सांगा लागते। अवा सूर्याले ग्रहण पहिल्यांदा लागून राहिलं का? आता तुने मला शपथ दिली तर मी शिवाचं नाव घेईन का? जयवंत मले पाव, जयवंत मले पाव म्हणेन मी। पप्पा, मामाले मजाकच करत राहते। देवासमोर बसून तुम्ही तसेच भांडत आजी आजोबा। पाद्या बारकाले अजूनही आठवते। भांडत नाही लेकरा, प्रेमानं सांगतेत ना सासूबाई। गजा, तू ही आजी मला अजूनही दोनच वर्षाचं समजते। तिने म्हणा मला टोपरे घालून दे, हातात खुळखुळा दे, येतो रांगत रागात तिचा पदर पकडून। काय बोलतो पोरापासून बाबूजी, आता बस झालं ना। अबे, ते कधी कधी तर हसते आपल्या वाड्यात लोक, असू दे ना। पाय पाय, चेहरा पाय तिचा। ये गजा, बस छोट्या माझ्याजवळ। आणि ओम नमः शिवाचे जप करायचे ना, मला माहिती आहे। हा
पण ओम नम शब्द जप करताना नजरे पुढे शिवाला ठेवायचं आणि आजीले पुरे झालं चला आचमन करा वेद लागते ना प्रार्थना करा जीवनात घरात आनंद सुख शांती लाभू दे करा ओम केशवाय नमः ओम केशवाय नमः ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धना उर्वारुकमिव बंधना मृत्युर्मुक्षी यमामृतात् मालक 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 आहेत का घरी बाबा त्र्यंबक रावाचा आवाज ग्रहणाचे बाहेर कसे पडले पण आवाज मी घाबरून घाबरलेला आहे ना नाही थांब सुन बाई ना गजानन तुम्ही दिवा समोरच बसा मी छोटी मा मला शिवाचं नाव घ्यायला लय आवडते बापा त्र्यंबकराव तुम्ही काकाजी असे घाबरे उभरे हो कायले दिसून राहिले तुम्ही बरी समजा ठीक आहे ना ग्रहणाचं कायले बाहेर निघालात भाऊजी आजी तुमच्या घरी येणारच होतो पण हिनं शपथ घातली का झालं काय सांगान का मोठी आफत कोसळलीची म्हणजे रामचंद्र बरा आहे मग का झालं धडाधड सांगायची हा काळजात कणे ढोल वाजायला लागते आज ग्रहणाचा दिवस आता तर वेट पण लागले ना इतरीतच घडलं नाची अपशकूनच म्हणा गोठ्यातलं काहीच वासरून चोरीला गेलं जी गळगळ गणाचं बोलत असं कसं झालं काकाजी सरत गेलं असं माळावरत वासनालं तर पाठवतच नाही ना बांधलेलंच राहते गोठ्यातच होत जी कोण कवा चोरून दिलं कळलंच नाही ना पण वासरू कोण काहीली चोरून ग्रहणाचा दिवस आहे वासरू चोरीले जाणं बरोबर नाही करणी वरणी जादू टुणावाली बळी गळी देते चला चला आपण शोधा लिहितो अव ग्रहणात काहीले जाता माय मुक्या जनावरायचा अंधश्रद्धेपायी जीव झाले नको ना महाराजांना सांगितलं ते इसरलीस पशु पक्षी प्राणी मात्रात आणि मनुष्यात एकच आत्मा विराजमान आहे ना आणि अशा अघोरी कामाला विरोध करायला नको अव पण कशावरून वासनाचा बळी देतील कशावरून नाही देणार तू तर आम्हाला हालूच देत नाही गोठा बांध आमच्या दोघासाठी आणि खुट्याला बांधून ठेव चल बंकट त्र्यंबकराव चला आणि हो आता तुला मला शपथ दिली ना तर ठोकरीवर मारतो मी मुक्या जनावराचा जीव मोलच आहे ना काठी अनगा चला त्र्यंबकराव अरे अनगा चल लवकर चल चला पाहून टाकू ना आपण महाराज रक्षण करा गण 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 हात भोवते गण 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 हात भोवते अगं उठत काहून नाही म्हातारे तू मग का झालं म्हातारे हे म्हातारे अगं रकमेले काळा सहन होत नाहीत ना हा उठ ना अगं म्हातारे का करू हे उठत नाही करायचं महाराज 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 अगदी देवासारखे धावून आलाजी बघा ना म्हातारीले का झालं रकमेले काळा सहन होत नाहीत ना आता येळेला दुसरी सुईण कोठे शोधू मी महाराज बघा ना महाराज का झालेले काळजी करू नको नाही ढोबा काही होत नाही म्हातारीले निगरांनो जा पाणी येऊन जा गण गण गणात भूते काय झालं जी म्हातारीले काही होत नाही ना
गण गण गणात भूते। म्हातारी माय लेकीची सुटका कर ना, नवा जीव येऊ पाहतोय ना। गण गण गणात भूते। सशी आद्य महाराज। लवकर युतीजी गण गण गणात भूते। गण गण गणात भूते। किती उशीर केला जी? धावत असतो आलो ना, अडून पडून या लागते ना। मग कोणाला दिसाले नको ना। चला आता कुंकू लावा वासराले, राणाईले नमस्कार करा, हे फुल व्हा देवीले आणि संकल्प बोला। राणाईले सांगा का बळी देऊन राहिलो, कोण त्रास देऊन राहिला, समज सांगा। जानकी पाहिजे ना मले। आता बोला ना, मनोभावे बोला। काय पाहिजे पांड्या? तुम्हाले देवीले। आजूबाजूला नजर ठेवू बे भाईताडा। मले काय वाटतं? हा तिकडे जायला लागते। तिकडे हो हो चला चला का झपाझप चला चला। हा इतल्या लांब काय येईन वासरू? मी येते ना सरायले माळा ना वस्त्र येते ना। बंकट जी महाराज। लेकरा राणाई मंदिरात लगोलग जा। कुठे बाबूजी? आपल्याला या बाजूला जावं लागते। कुठं? राणाकडे? हो राणाई मंदिराकडे जावं लागते। चला लवकर चला। आई देवा देवा। बाबाजी रखमा बापूने दुखून राहिले ना। लेकरांनो स्वतःचा जीव धोक्यात घालून लय लय वेदना सहन करून झण्याने माय लेकराली जन्म देते, जगदीश्वराचं हे सुंदर जग दाखवते, म्हणून मायले देवापेक्षा श्रेष्ठ स्थान राहते। मातृदेव भव म्हणतेत ना। पहिला नमस्कार मायले, मग देवाले। गण गण गणात भूते। गण गण गणात भूते। ऐका ग, आला काय? पाणी चौपरा ठेवा आणि निकाले पण तयार करा ठेवा। जावा लवकर लवकर आत्मा। सुखरूप सुटका झाली पाहिजे बाई, मला शिवाय लावली लग्नात अशुभ असते ना। कशाने फालतूची बडबड करतेस ग? मले मदत करायला आलीस ना, मग कर ना। माझ्या देवाले माझ्या महाराजाने काय बोललीस तरी याद राख। जा आण जा। हे घ्या जी महाराज, शिवली रखमान बंडी। गुन्हे आहे माही लेक, पण इथो बा तू काळजी कायली करते, समद शुभ होते ना। गण गण गणात भूते। गण गण गणात भूते।
माझ्या घराच्या शांततेची समाधानाची पार वाट लावली या पोरीनं. ही घरात आली आणि संकटाचं आभाळ कोसळलं माझ्या घरावरच. घर गहाण पडलं, माझ्या पोराचा लोळा गोळा झाला, माझ्या दागिन्यांचं मडकं गेलं, आता तो वासरू पण गेलं. अपशकुनी निपुत्रिक मेली, घरात जात पण नाही आणि मरत पण नाही. तुम्ही माझ्या पाठीशी आहात महाराज, मले पूर्ण खात्री आहे. खात्री आहे मले एका कशुभच होणार. गण गण गणात बोते. आई राणाई, चार पायाचा बळी देतो तुले माय, त्या बुवाले संपव. रामचंद्राले खलास कर माय आणि जानकीले माई राणी होऊ दे. जानकी माई बायको होऊ दे माय. गण गण गणात भूते,